या मूर्त्या दिसताना इतक्या सुंदर आणि इतक्या रेखीव दिसतात ना की त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणारच नाही की या चक्क पेपर पासून तयार केलेल्या आहेत. त्या मूर्त्या ना खूप बोलक्या आहेत आणि असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत किंवा बोलतायत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. हॅलो एव्हरीवन, मी माधवी आणि आज मी तुम्हाला अशा एका ठिकाणी घेऊन जाणार आहे जिकडे शाडू मातीपासून तयार केलेल्या आणि पेपरपासून तयार केलेल्या इको फ्रेंडली अशा सुंदर गणपती मूर्ती म्हणजेच गणेश मूर्ती मिळतात. आणि या मूर्त्यांचं वैशिष्ट्य असं की या मूर्त्या दिसताना इतक्या सुंदर आणि इतक्या रेखीव दिसतात ना की त्यांच्याकडे बघून तुम्हाला वाटणारच नाही की या चक्क पेपरपासून तयार केलेल्या आहेत. आता मी एक्झॅक्टली कुठे आली आहे तर डोंबिवली वेस्टला तुम्हाला यायचंय, गणेशनगर नवापाडा क्रॉस रोड इथे. इथे आलात की तुम्हाला समोरच म्हणजे मी जिथे उभी आहे ना त्याच्या एक्झॅक्टली समोर तुम्हाला जनार्दन पाटील मिनी हॉल दिसेल आणि त्या हॉलच्या एक्झॅक्टली समोर हे जे लोकेशन आहे या दुकानाचं नाव आहे श्री कलानिकेतन. सो इथे तुम्हाला सुंदर अशा गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतील. सो चला इथे कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत त्याचसोबत किती फुटापासनं ते किती फुटापर्यंत इथे मूर्त्या अवेलेबल आहेत जाऊन पाहूयात आणि कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोरया असं नक्की लिहा. लेट्स गो. आता श्री कलानिकेतन या दुकानात मी आली आहे आणि इथे खूप सुंदर गणपतीच्या मूर्त्या मला दिसत आहेत. शाडू मातीपासून आणि पेपरपासून तयार केलेल्या मूर्त्या आहेत राईट. ओके, प्रशांत दादा माझ्यासोबत आहेत आणि हे या शॉपचे ओनर आहेत, हे या शॉपला रन करतात, त्यामुळे नेमकी इथे डिझाईन्सची काय काय व्हरायटी आहे आणि मूर्त्यांबद्दलची सगळी माहिती आपण त्यांच्याकडून घेऊयात. आता किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्त्या आहेत आपल्याकडे? बघा, मातीच्या आहेत त्या 6 इंचापासून 8 इंचापासून चालू होतात, 18 इंचापर्यंत मातीमध्ये, आणि पेपरच्या 1 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत. ओके, आणि पेपर पासून म्हणजे न्यूज पेपर पासून वगैरे? म्हणजे रिसायकल. जे आपण काही जणांचं लोकांचं म्हणणं आहे की बाबा की झाडं तोडतात आणि तुम्ही ते पेपर बनवता, बरोबर, पण तसं नाही की जे आपण न्यूज पेपर येतात किंवा त्याचा रिसायकल करूनच त्याचे गणपती बनवतात. म्हणजे कुठे असं विटामिन केली जात नाही की बाबा निसर्गाला हानी पोहोचू नये. कारण ते का आणले कन्सेप्ट, कारण शाडूच्या मूर्त्या सगळ्यांना उचलायला जमत नाही. बरोबर. ओके, सो पेपरचं म्हणजे न्यूज पेपरचं वगैरे रिसायकलिंग सुद्धा यामुळे होत आहे आणि मूर्त्या सुद्धा वजनाला हलक्या आहेत. आता मला कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत ते सांगशील आणि आपण डिझाईन्स बघूया. ओके, सो या आहेत ना त्या मूर्त्या? ओके, या शाडू मातीपासून बनलेल्या आहेत. शाडूमध्ये खूप सुंदर मूर्त्या आहेत. काही काही लोकांच्या इथे अगदी छोट्या मूर्त्या बसवतात किंवा 1.5 दिवसाचा वगैरे गणपती असो ते लोक पण छोटी मूर्ती प्रेफर करतात, त्यासाठी खूप मस्त आहे. आणि यांची प्राइस रेंज काय आहे? याची 600 पासून चालू होते मातीमध्ये. ओके, मातीमध्ये. आणि या वरच्या किती फुटाच्या? सॉरी, 8 इंचाच्या. ओके, 8 आणि 9 इंचाच्या आहेत. आणि याची प्राइस रेंज काय? याची 800 पासून चालू आहे, म्हणजे 800 च्या. ओके ओके, आणि खूप सुंदर आणि असं खूप रेखीव काम केलेलं आहे प्रत्येक मूर्तीवरती आणि मूर्त्या मला एकदम अशा बोलक्या वाटत आहेत. या कोणत्या मूर्त्या आहेत? ह्या पण मातीच्या मूर्त्या आहेत, ह्या 1.5 फुटाच्या आहेत. कारण जे लोकांना नॉर्मल घरात बसवतात 1.5 फुटाची रेंज म्हणजे चालते लोकांना. ओके, 2 फुटापेक्षा 1.5 फुटाचे जास्त रेफरन्स आहेत, कारण लोकांना ते सहज उचलायला आणि काही हे नाही. बरोबर, 1.5 फुटाच्या लहान मूर्त्या असतात त्या उचलायला इझी जातात. आणि या यांची प्राइस रेंज पुन्हा सांगशील काय? 3,600 पासून, म्हणजे त्या 1.5 फुटाच्या पण तशाच ठेवल्या, 3,600 च्या याच्यात. ओके, आणि या शाडू मातीच्या आहेत ना? शाडू. आणि या वरच्या? या 1 फुटामधल्या, त्या मातीच्या आहेत सगळ्या. म्हणजे त्याच्यात वेगवेगळे रूप आहेत, ते काही काही बाल गणेश लागतो, बरोबर, कोळी रूपात आणले आहेत, म्हणजे दगडूशेठ पेट्यामध्ये, त्याच्यानंतर विदाऊट मुकुटवाला पण येतो. राईट राईट राईट. इथे ना वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपती पाहायला मिळत आहेत. हे पहिलं इथे हे बाल गणेश आहेत राईट? होडीमध्ये जो आहे ना तो बाल गणेश. हा, ते कोळी रूपात आहेत. आणि ती पण मूर्ती फार सुंदर आहे, म्हणजे मस्त सुंदर असे ब्राईट कलर्स आहेत आणि पिंक कलर किंवा पर्पल कलरचं काम केलेलं आहे त्यावर, त्यामुळे ते दिसताना खूप असं ब्राईट आणि खूप प्रसन्न वाटत आहे. आणि तिथे फुलांचे डिझाईन सुद्धा आहे जे बघताना खूप सुंदर दिसतं. या मूर्तीची प्राइस काय? यांची आपल्या कसे 1800 पासून स्टार्ट होत आहे, नंतर ते 2500, 3,100 असे, म्हणजे साईजनुसार चेंज आहेत, साईज पॅटर्ननुसार चेंज आहेत. याचं वजन किती असेल तरी अंदाजे? कमीच आहे त्यांचं, काय एवढं हे नाही, कारण लहान मुलगा सहज नेऊ शकता. अगदी तुम्ही बघू शकता, मी अगदी इझिली उचलतीये. अशी एखादी मोठी मूर्ती आहे का जी उचलता येईल मला? हे दगडूशेठ हलवायची प्रतिमा आहे. येस, बापरे, ही एवढी मोठी मूर्ती मी अगदी इझिली उचलू शकते, तुम्ही बघू शकता. दगडूशेठ हलवाई आहे, मस्त.
आणि याचं वजन किती असेल साधारण? वजन 1.5 किलोच्या आसपास. म्हणजे कोणीही अगदी इझिली उचलू शकतात. एवढी भली मोठी मूर्ती मी अगदी इझिली उचलली आहे. आणि याची प्राईस काय? यांची 7,500. पेपर आहे म्हणजे पेपरची कॉस्टिंग जास्त आहे, त्यांची क्वांटिटी कमी निघते. ओके ओके. त्यामुळे ते क्वांटिटी कमी असल्यामुळे आणि त्यांचं काम त्याचं डिटेलिंग हे ते सगळं फिनिशिंग वर्क भेटतं, म्हणजे जे POPला भेटतं त्याप्रमाणे, जेवढं मातीमध्ये डिटेलिंग भेटत नाही. आता ही पण मूर्ती बघा ना, ही पण पेपरची आहे, पण याचं जे काम केलंय ते तुम्ही बघू शकता, एकदम रेखीव काम आहे. असं बघून वाटणारच नाही की ही पेपरपासून तयार केली आहे. एकदम छान काम केलंय आणि या मूर्त्या ना खूप बोलक्या आहेत. म्हणजे काही मूर्त्यांकडे बघूनच असं छान प्रसन्न वाटतं आणि असं वाटतं की गणपती बाप्पा आपल्यासोबत काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतायत किंवा बोलतायत. तर या मूर्त्यांकडे बघून पण असंच वाटतं. आणि जे काम केलंय ना ते खूपच सुंदर आहे. ही मूर्ती मला जरा वेगळी वाटते, याच्याबद्दल काय सांगशील? हे कसं म्हणजे आपण तेव्हा लहानपणापासून ती गोष्ट ऐकत आलोय ना, शंकराने मुंडकं उडवलं आणि नंतर हत्तीचं लावलं, त्या रूपात त्यांनी ते कन्सेप्ट आम्ही आणलेत की हत्तीचा चेहरा आणि बाकी गणपतीची बॉडी असायची. ओके ओके. सो त्यावेळेस जेव्हा शंकरांनी ते हत्तीचा जो चेहरा आहे तो गणपतीला लावला होता. ओके. त्याच्यात वाहन पण दाखवलंय उंदीर आणि मग ठिकाणी पूर्ण हे दाखवलं. ओके. खूप वेगळा आणि खूप छान कॉन्सेप्ट आहे. खूप वेगळा कॉन्सेप्ट आहे आणि खूप छान मूर्ती आहे. आणि इथे ना तुम्हाला वेगवेगळ्या कॉन्सेप्टमधल्या मूर्ती खरं तर खूप छान पाहायला मिळतील. जसं की तुम्ही समोर इथे बघू शकता, तुकाराम महाराजांची प्रतिमा असलेली ही मूर्ती आहे. खूप सुंदर मूर्ती आहे. आणि त्यानंतर याच्याच उजव्या बाजूला जर तुम्ही बघाल तर इथे कृष्ण रूपात गणपती आहेत, जी मूर्ती खूप छान आहे आणि कामसुद्धा एकदम रेखीव आणि सुंदर केलं आहे. आणि छान ब्राईट कलर्स वापरलेत त्यामुळे ते दिसताना खूप मस्त दिसतीये मूर्ती. त्यानंतर इथे 6 हातांची मूर्ती आहे गणपतीची, जी खूप सुंदर आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्याच बाजूला लालबागच्या राजाची प्रतिमा तुम्हाला दिसत असेल. लालबागचा राजा इथे आहे, ज्याच्यावरती पण खूप सुंदर आणि रेखीव काम केलेलं आहे. आणि यामध्ये तुम्हाला जर डायमंड वर्क वगैरे हवं असेल किंवा अजून त्या मूर्तीला सजवायचं असेल तर ते सुद्धा ऑप्शन्स यांच्याकडे अवेलेबल आहेत. त्यांना पण ओरिजिनल धोतर शाल डायमंड वर्क होतं पूर्ण. हां, त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रेफरन्सनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार त्यावरती काम करून घेऊ शकता यांच्याकडून. याची प्राईस रेंज काय? यांची 4,000 ते 4,500 असे. त्याचे धोतर आणि याचे आपण एक्स्ट्रा घेतो, म्हणजे पेटा असेल किंवा धोतर किंवा डायमंड वर्क त्याचे एक्स्ट्रा जास्त. आणि याची ह्या ज्या मूर्त्या आहेत त्यांची प्राईस रेंज 2,000 ते 4,500 ते 4,500 असते. ओके. आणि या 2 फुटाच्या वगैरे असतील ना मूर्त्या? ओके. आणि ते जे आपण कृष्ण रूपात मूर्ती बघितली त्याची प्राइस रेंज काय? मातीचे 3,600 ते 18 इंच. ओके. म्हणजे 5,000 रेंज पर्यंत इथे मूर्त्या अवेलेबल आहेत? नाही असं नाही, कारण पेपरच्या आहेत त्या 7,500 ओके 8,000 9,000 पण आहेत. अच्छा. आणि पेपरची कॉस्टिंग वेगळी, पण त्याच्यात वेगळी आहे. 2 फुटाचे 2.5 फुटापर्यंत 10,000 ते 12,000 पर्यंत जाते ओरिजिनल धोतर. अच्छा. सो पेपरच्या थोड्याशा कॉस्टली जातात शाडू मातीपेक्षा. आता आपण गणपतीची वेगवेगळ्या रूप किंवा वेगवेगळ्या रूपांमध्ये गणपतीच्या मूर्त्या बघितल्या, त्याचसोबत ना इकडे शंकर रूपामध्ये पण सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. सो हे शंकर रूप आहे गणपतीचं. त्यानंतर मागे बालगणेश तुम्हाला दिसतील, बालगणेश आहेत. इथे वरतीसुद्धा तुम्ही बघू शकता बालगणेशाची सुंदर मूर्ती आहे आणि खूप छान काम केलं आहे. खूप सुंदर दिसतानाच ती खूप सुंदर दिसते मूर्ती. आणि या सगळ्याच मूर्ती तुम्ही बघू शकता. प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला वेगवेगळी व्हरायटी दिसेल. इथे हा जो गणपती आहे त्याची जी सोंड आहे त्याच्यावरती छान मोरपीस आहे. आणि आधी मी तुम्हाला जो गणपती दाखवला होता त्याच्यावर त्याची पण जी सोंड आहे त्याच्यावरती पण सुंदर असं फुलांचं काम केलेलं आहे. त्यामुळे खूप सुंदर डिझाईन, खूप सुंदर व्हरायटी मिळते आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यांनी जे काम केलं आहे ना ते खूपच रेखीव आहे, जसं मी आधी सांगितलं. आणि बघताना अजिबात वाटणार नाही की ह्या ज्या मूर्त्या आहेत त्या पेपरपासून तयार केलेल्या आहेत. त्याचसोबत ना इथे गणपतीचे फेटेसुद्धा खूप सुंदर आहेत, तुम्ही बघू शकता. इथे हा असा मरून कलरचा फेटा आहे. तू काय सांगशील फेट्यांबद्दल? फेट्यांमध्ये पण व्हरायटी आहेत, म्हणजे काही काही पूर्ण नॉर्मल आपण फेटे घालतो तसे पाहिजे असतात. काही काही बालरूपात दाखवायचं असेल तर त्यांना ते बालरूपातले वेगळे फेटे लागतात. म्हणजे फेट्यांचे प्रकार त्यांच्यानुसार, त्यांनी फोटो दाखवला त्यानुसार पण त्यांना करून भेटला. आता राईट, असे नॉर्मलच फेटे पाहिजेत असं नाही.
वेगळी व्हरायटी पण देतो आपण त्यांना, म्हणजे प्रत्येकाच्या आवडीनुसार ते, म्हणजे त्या लोकांनी समजा तुम्हाला फोटो जरी पाठवला तरी सेम फेटा तुम्ही तयार करून देण्याचा प्रयत्न करता. हा फेटा खरं तर खूप सुंदर आहे आणि थोडासा वेगळा आहे. बाल गणेश मूर्तीच्या वरती जो फेटा लावला आहे, मस्त फुलांची वरती डिझाईन आहे आणि मोराचा तिथे पॅच लावला आहे त्यांनी. कलरसुद्धा फेट्याचा खूप वेगळा आहे, असा पेस्टल कलर आहे, त्यामुळे दिसताना खूप सुंदर दिसतोय तो. सो वेगवेगळ्या प्रकारचे फेटे कस्टमाईज करून मिळतात, राईट? हां बरोबर. येस ठीक आहे. त्यामुळे तुम्ही या शॉपला नक्की व्हिजिट करा. तुम्ही जर शाडूची मूर्ती किंवा मग पेपरची मूर्ती घेणार असाल गणपतीसाठी तर तुम्ही नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि इथलं संपूर्ण कलेक्शन पहा आणि नक्की स्वतःसाठी सुंदरशी मूर्ती घ्या. अशा पद्धतीने श्री कलानिकेतन या डोंबिवलीतल्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गणपतीच्या सुंदर मूर्त्या आहेत, त्यांचं संपूर्ण कलेक्शन काय व्हेरायटी आहे हे सगळं आपण जाणून घेतलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत, कल्याण डोंबिवली किंवा या भागात राहणाऱ्या तुमच्या मैत्रिणींपर्यंत, मित्रांपर्यंत, नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. त्याचसोबत इथल्या मूर्त्या तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर इथून मूर्ती खरेदी केली तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. त्याचसोबत अजून कोणत्या शहरातल्या गणेश मूर्तींची दुकानं तुम्हाला पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी. गणपती बाप्पा मोरया.